एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे, आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देऊन एका पाल्याला मंडळाच्या सेवेमध्ये सामावून घ्यावे, निलंबनाची कारवाई लवकरात लवकर मागे घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आगारामधील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. भाजपा, मनसे, वंचित बहुजन आघाडी, पालिका पदाधिकाऱ्यांसह प्रवासी संघटना, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. वाजत गाजत टाळमृदुंगांच्या तालावर शासनाच्या विरोधामध्ये घोषणा देत आगारापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयामध्ये आल्यावर तेथे निषेध सभेमध्ये त्याचं रुपांतर झालं. याप्रसंगी मान्यवरांची भाषणं झाली. याप्रसंगी बोलताना दत्ता खेडकर म्हणाले की कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची ही मागणी सरकारनं पूर्ण करण्याऐवजी संप फोडण्यासाठी ताकद खर्च करत आहे. व्यापाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा म्हणून बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. प्रवासी संघटनेने सुद्धा सक्रिय पाठिंबा दिला. शासनानं त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करून येत्या बुधवारी सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भीक मागो आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी हे बघा, आता इथून मागच्या काळामध्ये जे काही आंदोलन केले, जे काही लोकांनी आंदोलन केले, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संघटना राहायची. आज आमचा सर्व एकटा दत्ता खेडकर या आंदोलनमध्ये नाही किंवा अनेक आमचा एखादा एकही व्यक्ती याच्या कामामध्ये नाही. सर्वसामान्य सर्वच कर्मचारी आमच्या हक्कासाठी आमचे सर्व कर्मचारी मिळून आम्ही उतरलेलो आहोत. त्यामुळं सरकारने जरी समजा पुढारी मॅनेज केली, सरकारने जरी कुठल्या संघटना मॅनेज केल्या, तरी आमचा सर्वसामान्य कर्मचारी कुठल्याही संघटनेचं ऐकणार नाही ही मला विश्वास आहे. आम्ही आज तहसीलला निवेदन दिलेलं आहे. उद्याच्या म्हणजे बुधवारी आम्ही पाथर्डीमध्ये जर या शासनाला खूप अडचण असेल, आमच्या मागण्या जर मान्य करायच्या नसेल, तर आम्ही भीक मागायला तयार आहे. त्या शासनासाठी आम्ही भीक मागू आणि आम्ही काय जे भीक मागून गोळा करून आण देऊ ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम आम्ही नक्की करू. भीक मागे आमच्या मुलाबाळांकडे पहा, आमच्याकडे नका बघू, आमच्या मुलांच्या भविष्याकडे तरी बघा. आम्ही 8-10 हजारात कसं घर चालवायचो? राहुल साहेबांनी काल सांगितलं की एवढ्या भागात तुम्ही समाधानी राहा. आम्ही राहू ना समाधानी, पण तुम्ही 2 महिने तुमचं कुटुंब चालवून दाखा 8-10 हजारामध्ये. हो, आम्हालाही मुलं बाळ आहेत, आम्हालाही सासू सासरे आहेत, आम्हाला घर चालवायचंय. सर्व काही करता येतं, सर्व काही सोंग आणता येतं, पैशात सोंग आणता येत नाही. हो साहेब, आमचं एवढंच मागणी आहे, फक्त शासनात विलीनीकरण करा. अहो, खूप वेदना आहेत आमच्या. आम्ही तुम्हाला मायबाप समजतो. आम्ही रडायचं कुणाकडे, मागायचं कुणाकडे? तुम्ही आमचे मायबाप आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे मागतोय. सरकारकडे माझी एवढीच मागणी की प्लीज सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा. आम्हाला सुद्धा त्यांना एवढं तरी कळावं की आमच्या सुद्धा भविष्याचा त्यांनी विचार करावा ना. आमचं सुद्धा खूप मोठे स्वप्न असतात, पण आम्ही का बरं असं करायचं? एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांनीच का बरं छोटे छोटे स्वप्न पाहिजे? सगळ्यांनी मोठे पाहिजे ना. आम्हीच आमचे क्लास वगैरे नाही बरेच असं का बरं? आणि माझ्या पप्पांना सस्पेंड केलंय असं का बरं? ते उलट लढत होते, न्याय का नाही भेटत आम्हाला सुद्धा? एसटी कर्मचाऱ्यांना न्याय हा भेटलाच पाहिजे. याप्रसंगी नायब तहसीलदार माळी यांनी निवेदन स्वीकारलं. याप्रसंगी कर्मचारी दत्तात्रय खेडकर, सुभाष खेडकर, सुनंदा मिसाळ, किरण गारुडकर, बाबा गायकवाड, किरण दैपळे, प्रशांत रोडी, बंडू आधळे, दीपाली रोडी, रोहिणी पालवे, राधा अबूज आदी कर्मचारी आणि सर्वांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. जोशपूर्ण घोषणा आणि महिलांच्या लक्षणीय संख्येमुळे ही आंदोलन अधिक प्रभावी झाले. भाजपाचे तालुका अध्यक्ष माणिक केळकर, शहराध्यक्ष अजय भंडारे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, वंचित आघाडीचे प्राध्यापक किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, भाजपा मोर्चाचे अमोल गर्जे, पंच समिती सदस्य विष्णुपंत आकुलकर, सुनील ओहोळ आदींसह विविध पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. न्यूज रिपोर्टर सचिन दिनकर, एस9 मीडिया, पाथर्डी.